साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त महंत गंगागिरीजी महाराज यांचा 171वा सप्ताह शिर्डीमध्ये व्हावा या मागणीसाठी सराला बेटचे मठाधिपती यांना साकडे घालण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने सप्ताह कमिटीची स्थापना करण्यात आली. मात्र सप्ताह कमिटीमध्ये दोन गट निर्माण झाल्याचे वृत्त काही वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्याने शिर्डी आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सर्वपक्षीय ग्रामस्थांनी हा सप्ताह ऐतिहासिक व्हावा म्हणून राजकीय जोडे बाजूला ठेवत सराला बेट येथे एकत्र येत महंत रामगिरीजी महाराज यांना सप्ताहासाठी साकडे घातले. सप्ताह असे असेल आतापर्यंत 170 सप्ते झाले, ते ऐतिहासिक झाले. पण हा जो सप्ताह असेल बाबांच्या शताब्दीच्या काळातला, तो इतिहासातला सुवर्ण अक्षराने लिहावा अशा प्रकारचा सप्ताह सिटीमध्ये असेल असं मला वाटतं. मग याच्यात कुठल्या प्रकारचं कोणाच्या मनात शंका नाही. आदरणीय दादा असतील, माझे छोटे बंधू कमलाकर भाऊ असेल, सगळेच जण आमच्या मनात कुठल्या प्रकारची शंका नाही. आपला सप्ताह शिर्डीला झाला पाहिजे, परिसरातील लोक त्याच्यात सहभागी होऊन आले पाहिजेत अशी सगळ्यांची प्रामाणिकपणाने इच्छा. तर मी एक शिर्डीतील युवक एक ग्रामस्थ म्हणून या ठिकाणी बोलतोय की जे काही अन्नदानाचं नियोजन असेल ते आपण मोठ्या मन करून या पवित्र ठिकाणी महाराजांच्या उपस्थितीमध्ये आपण सर्व शिर्डी ग्रामस्थांनी व पंचकृषीतील सर्वांनी एक मुखाने आपण अन्नदाना संदर्भात जे काही व्यवस्थापन असेल ते आपण सुजयदादांकडे द्यावं. आणि त्यांच्या समवेत ज्या वेळेस आमची चर्चा झाली तर त्यांचं देखील असं म्हणणं आहे की मी स्टेजवर गेले सातारा येथे सुद्धा दादा 7 दिवस स्टेजवर गेले नाही. शेवटच्या दिवशी महाराजांनी त्यांना त्या ठिकाणी बोलवलं, त्यानंतर ते गेले. तर मी आपल्याला देखील त्यांच्या वतीने, ते तर बोलणारच आहे, पण त्यांच्या वतीने मी आपल्याला गवाही देतो की सुजयदादा स्टेजवर येणार नाही. जे काही काम असेल संपूर्ण सकाळपासून तर रात्रीपर्यंतचं ते संपूर्ण जबाबदारी ते त्या ठिकाणी पार पाडतील. आपण मनाचा मोठेपणा करून खांद्याला खांदा लावून हा सप्ताह आपण पूर्ण करूया. शिर्डीमध्ये साईबाबांच्या समाधी शताब्दीमध्ये आपल्याला सप्ताह घ्यायचा अशी कल्पना शिर्डीकरांनी मांडली आणि तो सप्ताह घेण्यासाठी काही मान्यवर तिथे भेटायला आले, महाराजांना भेटले आणि जवळपास महाराजांनी सप्ताह शिर्डीला देण्याचं मान्य केलं. शिर्डीमध्ये शताब्दी वर्षात सप्ताह होणं ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठा विषय आहे. आणि शताब्दी वर्षामध्ये सगळ्यात मोठा कार्यक्रम हा सप्ताहचा होणार आहे. शिर्डी पंचक्रोशी सगळ्या लोकांना याच्यामध्ये सहभागी होण्याची फार मोठी संधी या निमित्त महाराजांच्या आशीर्वादाने आपल्याला मिळणार आहे. तेव्हा मतभेद काही ठेवू नका दादा, मी तुम्ही अपमानास्पद किंवा उपमर करतो असं काही समजू नका. माझी विनंती साईबाबांना स्मरून सांगू, तुम्ही सुद्धा दादांच्या प्रेमापोटी बोलले, तुम्हाला कोणी सांगितलं असं तुम्ही आले, तुमचे सुद्धा आभार. तुम्ही खरंच मी नेत्र प्रेम असो, माझा उद्धव साहेबांवर आहे, तुमचा दादांवर आहे, हरकत नाही, प्रेम असायला हरकत नाही. तुम्ही विनंती केली, तुमच्या विनंतीचा सुद्धा प्रत्येक गावातल्या माणसाचा आदर केला जाईल. कुणीही छोटा छोटा माणूस असला तिने सत्यासाठी सूचना केली त्याचा आदर केला जाईल. मात्र शिर्डीचा सत्ता हा शिर्डीकर ग्रामस्थ शिर्डी पंचक्रोशीत लोक हे करतील. तसंच दादानी आता उदाहरण दिलं तर सातारा सत्ता खरोखर मी स्वतः पाहिलं होतं, दादाने अतिशय सुंदर नियोजन केलं, त्याबद्दल सुद्धा आता आपले धन्यवाद. असंच जेव्हा जेव्हा गरज पडेल महाराज तुम्हाला विनंती करतील तेव्हा तेव्हा तुम्ही या, पण अजून आम्हाला शिकू द्या थोडं. आम्ही शिकलो चुकलो मग तुम्ही काठी घ्या, कमलाकर तुम्ही चुकले होते, महाराज सांगतील आम्हाला तुम्ही चुकले होते, मग त्यावेळेस तुमच्या हातात दिला जाईल. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना विनंती कुठलंही राजकारण आणू नका. साहेबांना स्मरून सांगतो, विजयभाऊ साहेब भक्त आहे, त्यांना साईभक्त म्हणून ओळखलं जातं. कृपया आपल्या भूमिका अति स्पष्ट असाव्या. सर्वांना विनंती आपण साईबाब म्हणणे, परिसरातील कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नाही. तुम्हाला सर्वांना विनंती राजकारण आणू नका, मोकळ्या मनाने सडन असते मदत करा आणि तुम्हाला जे जे योगदान देणं शक्य असेल ते. जोपर्यंत महाराज आपल्या समोर साहेबांना स्मरून शब्द देतो की जोपर्यंत कुठल्याही प्रकारे राजकारण कुणी इतर व्यक्ती याच्यामध्ये आणणार नाही तोपर्यंत सुजय विखे किंवा राधाकृष्ण विखे पडले याच्यामध्ये राजकारण आणणार नाही, अजिबात नाही. आणि याच्यामध्ये कुणीही राजकारण आणू नये. ज्या कालावधीमध्ये मी कमलाकर भाऊंशी पण विनंती केली होती की जंगलापूर ज्या कालावधीमध्ये ज्यामध्ये राजकारण दिसून येईल त्या कालावधीमध्ये आम्ही महाराजांच्या कानावर घालू की महाराज हे चुकीचं होतं, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि राजकारण करायचं काही कारण नाही, सगळेजण एकच आहोत, निवडणूक भरपूर लांब आहे, त्यामुळं आज सत्ताच्या माध्यमातून कोणाला काही यश मिळणार. सातारा मध्ये मी एवढा सप्ताह केला, महाराज एवढं फिरलो, मला दिलं बरी शीट पडलं,
त्यामुळे धार्मिकतेचा आधार घेऊन राजकारण होऊ शकत नाही. तिला आलेला भक्तवर्ग जो ज्यांची श्रद्धा सरला पेठेवर आहे, महाराजांवर आहे, तो तिथं येऊन जर प्रसाद घेत असेल आणि तुम्ही तो प्रसाद देत असेल म्हणून तुम्हाला मतदान पडेल असं कुणी ग्राह्य धरत असेल तर तो जगाचा सगळ्यात मोठा मूर्ख असेल. राजकारण आपल्या जागेवर आहे, धार्मिकता आपल्या जागेवर आहे, समाजकारण आपल्या जागेवर आहे, तर त्यामुळे याच्यावर राजकारण होऊ नये ही मानसिकतेत आम्ही पण आहोत, सगळे एक आहोत. आजच्यानंतर महाराज आमच्याकडून शब्द आहे की आम्ही सगळे जे या ठिकाणी आलेलो आहोत, जे त्या बाकड्यांवर बसले असतील ते देखील आणि इथं जे सगळे समोर बसलेले आहेत ते देखील, सप्ताह संपूपर्यंत सप्ताशी निगडीत असलेल्या विषयामध्ये आम्ही सगळे एक आहोत ही घोषणा मी आमच्या संघटनेच्या वतीने तरी करतो. विनंती एवढीच आहे की कमिटीमध्ये समाविष्ट करताना सगळे गावातले सरपंच घ्यावेत, कारण की सुदैवाने लोक ते नियुक्त सरपंच आहेत, त्यांना जनाधार असल्यामुळे ते निवडून आले. त्या कमिटीमध्ये नगर अध्यक्षांचा उल्लेख नाही, तर या सगळ्या गोष्टी थोड्याशा वाईट वाटतात मनाला. बाकी आमचं काही वेगळं म्हणणं नाही, साहेबांचं नाव घेतलं नाही तरी हरकत नाही, आमचं माझं घेऊच नका अजिबात बाबा, पण लोक ते नियुक्त लोकांचा समावेश त्याच्यामध्ये केला पाहिजे. आणि जे जे कमिटी सदस्य झालेले आहेत, माझी विनंती आहे की कमिटी झाले तुम्ही सदस्य झालात आनंद आहे, पण कुठेतरी नामदार साहेबांचं नाम उल्लेख नसल्यावर तुम्ही त्या ठिकाणी विरोध केला पाहिजे होता, त्या कमिटीमध्ये सहभागी नव्हते झाले पाहिजे होते जे आमचे लोक आहेत. हे मी अतिशय मनमोकळेपणे आपल्याला मांडतो, याच्यामध्ये राजकारण याच्या पुढे येणार नाही. महाराजांना विनंती करतो की आज सगळेच शिर्डीचे ग्रामस्थ आणि साईभक्त आलेले आहेत, सगळ्यांना आपण आज अधिकृत नारळ या ठिकाणी द्यावं आणि आपल्या मनात काय संकल्पना आहेत, सप्ताह कुठल्या पद्धतीने झाला पाहिजे ते मार्गदर्शन आपण सगळ्यांनी करावं. तर अशा प्रकारे या सप्ताहाची मागणी करण्याकरता आपण आलात. मी माननीय सुजयदानांना धन्यवाद देईल, त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देईल, त्याचप्रमाणे कमलाकर भाऊ कोतीन त्यांच्या सहकार्यांना धन्यवाद देईल. या ठिकाणी कुठल्या प्रकारचं राजकारण होणार नाही याची मलाही खात्री आहे आणि होऊ नये ही काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. सर्वांनी मिळून हा कार्यक्रम करायचा आहे. जे अनुभवी आहेत त्यांच्या अनुभवाचा सुद्धा आपण फायदा घ्यायचा आहे आणि ज्यांना ज्या ठिकाणी सन्मान द्यावा लागेल त्यांचा सन्मानही आपण करायचा आहे, सर्वांचा सन्मान आपण करायचा आहे. मग म्हणून या ठिकाणी विखे परिवाराचा खरोखर बेटाकरता योगदान पूर्वीपासून राहिलेलं आहे. गुरु नारायणगिरी महाराज असताना तर होतेच, आजही ज्या ज्या वेळेला प्रसंग येईल. सद्गुरु योगराज गंगागिरी महाराजांचं वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये जे नाव नोंदणी झाली, वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड आपले झाले, जवळजवळ तांदुळणीचे सप्ताह 6 प्रकारचे रेकॉर्ड झाले आणि इथं 2 प्रकार 8 प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे वर्ल्ड रेकॉर्ड आपले झालेले आहेत. भजनाचं एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे, पंक्तीचं एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे, आमटीचं एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे, त्याचप्रमाणे बुंदीचं एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे, भाकरींचं एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे, वाढण्याचं एवढ्या लाखो लोकांना 8 मिनिटांमध्ये वाढ झाली त्याचं सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. अखंड भजन 168 तास ते भजन बनलं, 168 तास अखंड भजन झाल्याचं सुद्धा आणि 10,000 लोक अखंड 168 तास भजन करतात हे सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. आणि शिर्डी तर संपूर्ण वर्ल्डमध्ये प्रसिद्धच आहे. तर यामध्ये अजूनही आपण काही एखादा वर्ल्ड रेकॉर्ड करू शकतो. शिर्डी आणि परिसरातील गावच्या प्रतिनिधींनी एकमुखाने रामगिरी महाराजांना सप्ताहासाठी साकडी घालत कमिटी जी जबाबदारी देतील ती पार पाडण्याचे आश्वासन दिले. 16 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या या सप्ताह सोहळ्यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची सोहळा समितीचे अध्यक्षपदी तर स्वागताध्यक्षपदी खासदार सदाशिव लोखंडे तसेच कार्याध्यक्षपदी साई संस्थांचे अध्यक्ष सुरेश आवरे उपकार्याध्यक्षपदी चंद्रशेखर कदम निमंत्रकपदी पालकमंत्री राम शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर युवा नेते डॉ सुजय विखे हे देखील सप्ताह यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडणार असून हा सप्ताह ऐतिहासिक करण्यासाठी शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन महंत रामगिरीजी महाराज डॉ सुजय विखे कमलाकर कोते तसेच सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले. सर्व शिर्डी ग्रामस्थ पंचक्रोशीतील सर्व सरपंच त्या गावचे ग्रामस्थ तसेच नगर जिल्ह्याचे युवक नेते सुजयदादा विखे पाटील यांच्यासह सर्व लोक या बेटामध्ये आज आम्ही आलो होतो आणि या बेटामध्ये बसून आज आम्ही सर्व शिर्डीकरांनी एक निर्णय घेतला की सर्वांनी मिळून हा सप्ताह कोणत्याही पक्षाचा नाही, गटाचा नाही, तटाचा नाही, हा सप्ताह सद्गुरू साईनाथ महाराज व गंगागिरी महाराज यांच्या नावाने होत आहे. त्यामुळे हा सप्ताह सर्व शिर्डी ग्रामस्थ पंचक्रोशीचा असेल. यानिमित्त आम्ही महंत रामगिरी महाराज यांच्यासोबत आज सर्व ग्रामस्थांची बैठक झाली. या बैठकीमध्ये
सर्व शिर्डीकरांनी व परिसरातील सर्व ग्रामस्थांनी मिळून हा सप्ताह पार पाडायचा व त्याचं नियोजन करायचं असं ठरले. हा सप्ताह 16 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट 2018 या दिवशी होणार आहे. या सप्ताहाच्या निमित्ताने या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद साहेब यांनी येण्याचं तत्वतः मान्य केलं आहे. तसेच त्याचबरोबर अनेक राजकीय दिग्गज नेते या सप्ताहाला हजेरी लावतील. त्याचबरोबर संत महंत हे सर्व येतील. या सर्वांचा साई भक्तांचा शिर्डीकर ग्रामस्थांच्या वतीने यथोचित सत्कार आदर सत्कार केला जाईल. त्याचबरोबर आज माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांची 16 समितीचे प्रमुख म्हणून आज आम्ही सर्वांनी मिळून सर्वानुसंमतीने त्यांची नेमणूक केली आहे. त्याचबरोबर स्वागताध्यक्ष खासदार सदोषी लोखंडे साहेब, कार्याध्यक्ष म्हणून सुरेशजी हावरे साहेब, उपकार्याध्यक्ष म्हणून माननीय चंद्रशेखर भाऊ कदम, त्याचबरोबर निमंत्रक म्हणून माननीय नामदार पालकमंत्री राम शिंदे साहेब यांची आज सर्वांसमोर घोषणा केली व सर्वांनी त्याला तत्वतः मान्य दिली आहे. या सोहळ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे मी शिर्डीकर ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला विनंती करतो. सरला भेटील येथील मठाधिपती परमपूज्य रामगिरीजी महाराजांच्या विनंती करण्यासाठी आम्ही सगळे शिर्डी व पंचकृषीमधील सर्वच बेटावर श्रद्धा असलेले सर्व साई भक्त असतील या सगळ्यांनी साईबाबांचा समाधी शताब्दी वर्ष असल्यामुळे तो सप्ताह शिर्डीला मिळावा यासाठी विनंती करण्यासाठी सगळेजण आले होते. आणि आनंद या गोष्टीचा होतो की महाराजांनी देखील आमची विनंती मान्य केली. सप्ताह कधी होणार काय होणार हे सगळं पुंतांब्याला जे नारळ दिलं जातं सप्त्याचं त्या ठिकाणी महाराज देतात आणि त्याच्या तारखा निश्चित होणं आज 2002 तारीख कधी राहणार. आता फक्त महाराजांनी एकच आम्ही सगळ्यांनी आश्वासन दिलेलं आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मतभेद अंतर्गत होणार नाही. जे काही मधल्या काळात दिसून येत होते किंवा दाखवले जात होते असे कुठलेही मतभेद शिर्डी ग्रामस्थ असतील पंचकृषी असेल आणि राहता तालुका जरी म्हटलं तरी हरकत नाही. तर याच्यामध्ये कुठलाही मतभेद नाही. अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम ही संधी आम्हाला दिलेली आहे. त्या संधीचं सोनं आम्ही 100% करणार. आणि जे जे सगळे पंचकृषीमध्ये किंवा जे जे गंगागिरी महाराजांचं भक्तमंडळ प्रत्येक गावात आहे त्यांच्याशी आता जशी कमिटी बनवणार आहे कमिटी बनली होती त्याच्यामध्ये अजून काही लोकांचा समावेश केला जाणार आहे. हे जे काही कमिटी सदस्य आहे त्यांच्यावर जबाबदारी वाटून देणार आहोत. जेवणाचं कोण पाहणार आहे हे गंगागिरी महाराज भक्त मंडळाशी संपर्क करणे यांना विनंती करणे प्रत्येक गावात जाऊन जो काही सगळ्यात मोठं अन्नदानाचं काम आहे तर भाकरींचं नियोजन प्रत्येक गावात कमिटी तयार होते त्याचं फार व्यापक स्वरूप या सगळ्या सप्त्याला आहे. तर माझं मत आहे की शिर्डी निमगाव ग्रामस्थ पंचकृषी असं तो सप्त्याचं नाव दिलेलं आहे. सगळ्यांनी एकमताने माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांना स्वागत अध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो. महाराजांचे देखील मनापासून आभार मानतो की त्यांनी या गोष्टीला मान्यता दिली. आणि हा जो ग्रामस्थांचा कार्यक्रम आहे शिर्डी निमगाव पंचकृषी अगोदर ग्रामस्थांनी बसून त्याचं नियोजन करणे आमदार साहेब असतील मी असेल आमचं काम एवढंच आहे की जिथं त्यांना अडीअडचणी येतील ते आम्हाला संपर्क करतील आम्ही त्यावेळे अडीअडचणी सोडून द्यायच्या. पण सप्ताह पूर्णपणे पार पाडायची जबाबदारी ही स्थानिकांची आहे. त्यांनी तो सप्ताह आता हातात घेतलेला आहे. जिथं अडचणी येतील तिथे 100% आम्ही त्यांच्या पाठीमागे उभे. प्रतिनिधी सचिन बोनसोडेसह किरण सोनवणे शिर्डी.